नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात स्थानिक घडामोड। कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 124 उमेदवारांची पहिली यादी आज सकाळी जाहीर केली। बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार लक्ष्मी हेंबाळकर तर खानापूर मतदारसंघातून आमदार अंजली निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली, तर चिकोडी मतदारसंघातून गणेश हुक्केरी निवडणूक लढवणार आहेत। पक्षाचे सचिव मुकुल वासनिक यांनी सदर यादी जाहीर केली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून तर सिद्धरामय्या वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर महापालिकेचा कारभार पूर्णपणे कोलमडला होता। परिणामी सर्व कामांचं नियोजन बारगळलं असून कारभारावर नियंत्रण ठेवण्यास आयुक्त अपयशी ठरले आहे। त्यामुळे महापालिकेतील कारभाराची गाडी रुळावर आणण्याची जबाबदारी लोकनियुक्त सभागृहावर असून कार्यालयातील कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी महापौर उपमहापौर लक्ष देणार का असा मुद्दा उपस्थित झालाय। कोल्हापूर हैदराबाद एक्सप्रेस कोरोनापासून बंद होती, त्यामुळे हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांना एकतर बसने अथवा हुबळीला पोहोचून तेथून रेल्वेने प्रवास करावा लागत होता। यामुळे बेळगाव हैदराबाद मार्गावर एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होत होती। नैऋत्य रेल्वेने याची दखल घेत बेळगाव सिकंदराबाद एक्सप्रेस सुरू केली। मात्र ही एक्सप्रेस प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आल्याने 30 मार्च पर्यंत धावणार होती, मात्र प्रवाशांच्या मागणीनुसार आता ही एक्सप्रेस जून अखेरपर्यंत धावणार आहे। डोंगर भागात पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वन्य प्राणी विशेषतः गव्यांचे कळप शिवारात येऊन पिकांचं नुकसान करू लागले। बेकिनकरी येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शिवारात गव्यांच्या कळप्याने धुमाकूळ घातला असून ऊस पिकांचं मोठं नुकसान केलंय। त्यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला असून मोठा आर्थिक फटका बसलाय। त्यामुळे वन विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। 10वीच्या परीक्षेला 31 मार्च पासून प्रारंभ होतोय। या काळात 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची व्यवस्था करण्यात आली। परीक्षा काळात विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता यावं यासाठी परिवहनने हा निर्णय घेतला। न्यू गुडशेड रोड येथे गेल्या काही दिवसांपासून रस्त्याकडेला पडून असलेल्या एका भिक्षुकाच्या मदतीला धावून जात यंग बेळगाव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्याला निवारा केंद्रात आसरा मिळवून दिला। 5-7 दिवसांपासून हा भिक्षुक रस्त्याकडेला पडून होता। स्थानिक नागरिकांनी याची माहिती सामाजिक कार्यकर्ते एलन मोरे यांना दिली। एलन मोरे यांनी सहकारी सॅम्युएल रॉड्रिक यांच्या समेत येथे जाऊन त्या निराधार व्यक्तीची विचारपूस केली, तसेच रुग्णवाहिकेतून त्याला खासबाग महापालिकेतर्फे चालवण्यात जाणाऱ्या निवारा केंद्रात दाखल केलं। इस्कॉनतर्फे यंदा रामनवमीनिमित्त टिळकवाडी शुक्रवारपेठ येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। 30 एप्रिल रोजी रामनवमीचा मुख्य कार्यक्रम होणार आहे। तत्पूर्वी 28, 29 व 30 मार्च रोजी सकाळी व सायंकाळी श्री राम कथाकथन, रात्री सर्वांसाठी प्रसाद, तर 30 रोजी अभिषेक होणार असून कथाकथन आनंदकृष्ण गोस्वामी महाराज सादर करतील। भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आलं। वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्यांना मागणी वाढू लागले। विशेषतः कांदापात, मेथी, लाल भाजी, पालक आदी भाज्यांना पसंती मिळते, त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचे दर टिकून आहेत। तर ओली मिरची, भेंडी, कारली, गवार, बीन्स आदी भाज्या वगळता इतर भाज्यांचे दर आवाक्यात असल्याचं दिसते। लिंबूचे दर मात्र गगनाला भिडले। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याज दर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदान करता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। व्यक्तिगत संकटात देखील दिलेलं वचन पाळलं असून पूर आणि कोरोना काळात ही जनतेची सेवा केली, तसेच 25 वर्षात न झालेला विकास 5 वर्षात करून दाखवल्याचं मत ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केलं। सुळेबावी येथे श्री वीर भद्रेश्वर मंदिराच्या प्रांगणातील मार्गाचं लोकार्पण करताना त्या बोलत होत्या। नेहरूनगर व सदाशिवनगर येथे दुरुस्तीचं काम सुरू असल्याने उद्या सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित राहणार आहे। तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी, तसेच गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या, परंतु त्या आदेशाचं पालन होताना दिसत नाही। कागवाड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मुख्य मार्गावर तपासणी नाके उभारण्यात आले। या नाक्यावर वाहनांची फक्त कागदोपत्री तपासणी करून वाहनांना सोडून देण्यात येते, त्यामुळे गैरप्रकार करणारे यातून सुखरूप बाहेर पडू शकतात आणि केवळ सामान्य नागरिकांचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहेत।
आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार अथवा त्यांच्या समर्थकांकडून मतदारांना कोणतेही आमिष दाखवणे तसेच अन्य गैरप्रकार आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन निवडणूक अधिकारी GM मंजुनाथ स्वामी यांनी केलंय. तसेच मत न विकता 5 वर्षातून एकदा मिळणारा मतदानाचा अधिकार नागरिकांनी योग्य पद्धतीने वापरावा असंही ते म्हणाले. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.